It will get RCL, SOCL two, and HCL. Just a minute. Okay. Now the notifications don't disturb us. Okay. Our next point is from hydrocarbon. I will revise everything. Don't worry. What we have seen up to up till now. Um.

आलं लक्षात हे रिवाइज करायचं आता आपल्याला नवीन बघायचं आहे सी इथे आपण काय बघितलं मेथड ऑफ प्रिपरेशन ऑफ अल्किल मधला पहिला पॉईंट झाला विथ द हेल्प ऑफ अल्कोहोल वी हॅव फाईन दी अल्किल हलाय आता सेकंड पॉईंट बघायचं आहे आपल्याला विथ द हेल्प ऑफ हायड्रोकार्बन दॅट इज सी एच ओके जिथे अल्कोहोल यूज करत होतं आता तिथे हायड्रोकार्बन यूज करायचं आहे With the help of hydrocarbon, we have to find the alkyl halides. Okay. Other than alkyl halides are formed from saturated as well as unsaturated hydrocarbons. These ja hydrocarbons is saturated, unsaturated, unsaturated, okay. Uh, by various reactions, halogenation of alkane is not suitable for the preparation of alkyl halides. ॲज अ मिक्शर ऑफ मोनो अँड पॉली हॅलोजन कंपाऊंड्स इज फॉर्म आता जेव्हा आपण हॅलोजिनेशन करतो तेव्हा अल्केन जे आहेत इट इज नॉट सुटेबल फॉर दिस रिॲक्शन अल्केन ओके अल्केन यूज नाही करू शकत आपण का तर मोनो आणि पॉली हॅलोजनचं मिक्सर होतं आणि कंपाऊंड आपल्याला थोडासा किशे मिळतो सो so, त्यातलाच एक पॉईंट आहे ॲडिशन ऑफ हायड्रोजन हलाईट टू अल्केन ॲडिशन ऑफ हायड्रोजन हलाइड म्हणजे काय केलेलं आहे आपण सी एच सी एच बॉन्ड घेतलेला आहे आपल्याला काय पॉईंट आहे आपण शिकतो आहे आपण पॉईंट शिकतो आहे फ्रॉम हायड्रोजन कार्बन ओके फ्रॉम हायड्रोजन कार्बनमध्ये आपला हा जो पॉईंट आहे दॅट इज ॲडिशन ऑफ हायड्रोजन हलाईट टू अल्किन अल्किनमध्ये हायड्रो हायड्रोकार्बन येतं सी एच सी एच सी एच येतो बरोबर मग आता ह्याच्यात काय होतं अल्किन हलाईड्स आर फॉर्म ऑन दी ॲडिशन ऑफ हायड्रोजन हलाइड टू अल्किन्स ओके त्यांनी आता दिलेलं नाही आहे ॲज uh, मार्कॉनिक ऑफ्स रूल जो आहे इलेवन स्टँडर्डमध्ये आपण शिकलेलो आहोत तो इथे uh, तीच रिॲक्शन इथे फॉलो होते पण मी ती लिहा लिहिलेली आहे आता मार्कॉनिक ऑफ्स रूलमध्ये uh, काय होतं की हायड्रोजन हलाईड आणि अल्किन रिॲक्ट होतं अल्किन कोणतंही घेऊ शकतो इथे मी प्रोपीन घेतलेलं आहे बघा प्रोपीन म्हणजे काय सी एच थ्री सी एच डबल बॉन्ड सी एच टू ओके आता एच बी आर कोणतंही एच एक्स घ्यायचं एच बी आर एच सी एल इथे मी ब्रोमिन घेतलेला आहे आता काय होणार आहे हा जो हायड्रोजन आहे तो आयदर ह्या कार्बनकडे जाणार नाही तर ह्या कार्बनकडे जाणार आपल्याला अल्केन तयार करायचं आहे ओके काय करायचं आहे आपल्याला तयार आपल्याला हॅलोजन विथ अल्केन असं तयार करायचं आहे आपल्याला अल्केनचं कन्वर्जन अल्केनमध्ये करायचं आहे त्याच्यासाठी हायड्रोजन जो आहे तो या कार्बनकडे एकदा जातो एकदा ह्या कार्बनकडे जातो हां लक्षात घ्या त्याच्यानंतर मग हा ब्रोमिन एकदा ह्याच्याकडे जातो एकदा या मॉलिक्युलकडे जातो त्याच्यामुळे बनतं बघा काय सी एच थ्री सी एच टू म्हणजे बघा हा हायड्रोजन सेकंड कार्बनकडे गेला आहे आणि हा हायड्रोज आणि हा ब्रोमिन पहिल्या कार्बनकडे गेला आहे त्याच्यामुळे आपल्याला काय मिळतं वन ब्रोमोप्रोपेन ओके okay? आणि वायसो वर्सा टू ब्रोमोप्रोपेन मिळतं बघायला गेलं तर हे दोन्ही प्रोडक्ट्स आपल्याला मिळतात बट दी मेजर प्रोडक्ट इज टू ब्रोमोप्रोपेन म्हणजे बेसिकली टू ब्रोमोप्रोपेन आपल्याला जास्ती मिळतं ओके सो दिस वॉज अबाउट मार्कॉनिक रूल दॅट इज ॲडिशन ऑफ हायड्रोजन हलाईट टू अल्किन ओके सो आपण बघतोय कुठला पॉइंट फ्रॉम हायड्रोकार्बन त्यातला फर्स्ट पॉईंट आपला झालेला आहे दॅट इज ॲडिशन ऑफ हायड्रोजन हायड्रोजन हलाइड टू अल्किन ऑल राईट सो अबा नेक्स्ट पॉईंट इज हॅलोजन एक्सचेंज सी हॅलोजन एक्सचेंज आता बघा फर्स्ट पॉईंट आपल्याला कवर झाला फ्रॉम अल्कोहोल फ्रॉम अल्कोहोलमध्ये आपण दोन पॉईंट्स बघितले दॅट इज तीन पॉईंट्स बघितले हायड्रोजन बरोबर सेकंड होता फॉस्फरस हलाइड थर्ड होता थायनिल क्लोराईड सेकंड पॉईंट बघितला आपण विथ द हेल्प ऑफ किंवा फ्रॉम हायड्रोजन कार् हायड्रोकार्बन दॅट इज सी एच त्याच्यात आपण एकच रिॲक्शन बघितली दॅट इज ॲडिशन ऑफ हायड्रोजन हलाईड टू अल्किन विच इज ऑल्सो कॉल्ड ॲज मार्कॉनिक ऑब आता आपल्याला थर्ड बघायचं आहे हॅलोजन एक्सचेंज हॅलोजन एक्सचेंजमध्ये अल्किल आयोडाइड्स आर प्रिपेअर्ड कन्व्हिनियंटली बाय ट्रीटिंग अल्किल क्लोराइड्स ऑर ब्रोमाइड्स अल्किल क्लोराइड्स काय असतं आर सी एल ओके आणि अल्किल ब्रोमाइड म्हणजे आर बी आर इन मिथेनॉल ऑर ॲसिटोन हे रिएजंट आहेत मिथेनॉल ॲसिटोन हे विथ द हेल्प ऑफ मिथेनॉल अँड ॲसिटोन द सोडियम ब्लो ब्रोमाइड सोडियम ब्रोमाइड दॅट इज एन ए बी आर ऑर सोडियम क्लोराइड दॅट इज एन ए आय इज प्रेसिपिटेटेड आता काय होतं बघूया हॅलोजन एक्सचेंज नावातच दिलेलं आहे हॅलोजन एक्सचेंज होतो म्हणजे एकाकडे असेल आ, आयोडीन क्लोरिन ब्रोमीन काही असेल ते दुसऱ्या हॅलोजन सॉरी दुसऱ्या अल्किल ग्रुपकडे एक्सचेंज होतं आता बघा इथे वी हैव टेकन सिम्पल आर सी एल अँड सोडियम आयोडायड केलेलं आहे आपल्याला तयार काय करायचं आहे ते आधी लिहून ठेवायचं आपल्याला आर आय पाहिजे म्हणजे काय होतं हा आर इकडे एक्सचेंज होतो हा आर काय होतो इथे एक्सचेंज होतो आणि एन सी एल दॅट इज काय एन सी एल इट इज अ कॉमन सॉल्ट तो सॉलिड स्टेटमध्ये असतो त्याच्यामुळे हे प्रेसिपिटेशन होतं सॉल्टचं ओके आणि आपल्याला जो जो लेअर मिळतो वरती तो असतो आर आय आणि हे आपण सेपरेट करू शकतो फिल्ट्रेशन सिम्पल फिल्ट्रेशन मेथडमध्ये म्हणजे काय करायचं फिल्टर पेपर घ्यायचं फनलला लावायचं आणि मग हे जे सल्युशन तयार झालेलं आहे ते पोर करायचं म्हणजे जे रेसिड्यू आहे रेसिड्यू कोण आहे प्रेसिपिटेट कोण झालेलं आहे एन ए सी एल ते फक्त फिल्टर पेपरला सिलकडे स्टिक होणार आणि जे खाली उरलेलं आहे फिल्टरेट आहे ते आर आय मिळेल आपल्याला अँड धिस रिॲक्शन इज कॉल्ड ॲज अ फिंकेलस्टन रिॲक्शन ओके सो नाव लक्षात ठेवायची मार्कॉनिक ऑफ सरूल म्हटल्यानंतर ॲडिशन ऑफ हायड्रोजन हलाइट टू अल्किन ओके नोट्स लिहिताना तुम्ही हे व्यवस्थित लिहायचं टेक्स्टबुक कॉपीराईट नाही करायचं आहे नोट्स लिहिताना तुम्हाला समजतील असे नोट्स लिहायचे क्लिअर आहे ओके हायड्रोजन एक्सचेंजमध्ये कुठलं रिॲक्शन आहे फिल्किन्स्टन रिॲक्शन त्याच्यामध्ये कोण कोण असतं आर सी एल आणि एन ए आय दॅट इज सोडियम आयोडाइड ह्या दोघांचं रिॲक्शन असतं ओके त्यामध्ये आणखीन एक आहे रिॲक्शन दॅट इज स्वर्ड्स रिॲक्शन ते कसं होतं अल्किल फ्लोराईड अल्किल फ्लोराईड म्हणजे काय आर एफ आपल्याला तयार करायचं आहे अल्किल फ्लोराईड आर प्रिपेर्ड विथ द हेल्प ऑफ हिटिंग दी अल्किल क्लोराईड बघा इथे अल्किल क्लोराईडच घेतलेलं आहे ओके रिॲक्शन रिॲक्टंटमध्ये किंवा अल्किल ब्रोमाइड पण घेऊ शकतो विथ द हेल्प ऑफ मेटल फ्लोराड म्हणजे ए जी एफ एच जी टू एफ टू ए एस एफ थ्री किंवा एस बी एफ थ्री म्हणजे काय आपल्याला एक थोडंसं स्वॉट्स रिॲक्शनसाठी लक्षात ठेवायचं की फ्लोरीनसाठी असतो हा आणि ह्यापैकी आर सी एल आर बी आर बरोबर जर ए जी एफ किंवा ए एस एफ थ्री वगैरे असे यूज केलेले आहेत तर लक्षात आपल्याला यायचं आहे की हे स्वॉट्स रिॲक्शन आहे सो आर एफ आर एफ हे काय आहे uh, आपल्याला जे पाहिजे अल्किल फ्लोराईड ते तयार करायचं आणि ए जी सी एल ए जी सी एल हे प्रेसिपिटेशन म्हणून काय होतं प्रेसिपिटेट होतं अँड विथ द हेल्प ऑफ फिल्ट्रेशन वी कॅन गेट दी अल्किल फ्लोराईड दिस रिॲक्शन इज कॉल्ड ॲज स्वॉट्स रिॲक्शन क्लिअर झालेला आहे हा पॉईंट ऑल राईट सो इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन बघूया आपण इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन नाधी इलेक्ट्रोफाईल्सचं सबस्टिट्यूशन होतं तर इथे काय होतं अरील क्लोराईड अरील क्लोराईड म्हणजे काय पटकन सांगा अरील क्लोराईड अरील हे कोणासाठी यूज करतो आपण ॲरोमॅटिकसाठी बरोबर सो अरील क्लोराईड म्हणजे ॲरोमॅटिक रिंगला क्लोरीन अटॅच आहे ओके लक्षात आता लक्षात यायला पाहिजे तुम्हाला अरील वगैरे हे शब्द तुम्हाला आता लक्षात यायला पाहिजेत अरिल क्लोराइड्स अँड ब्रोमाइड्स कॅन बी प्रिपेअर्ड बाय द डायरेक्ट हॅलोजिनेशन ऑफ बेन्झिन काय करायचं बेन्झिनचं हॅलोजिनेशन करायचं अँड इट्स डेरिवेटिव्ह थ्रू इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्युशन म्हणजे काय इलेक्ट्रोफाईल्स आर डिस आर सबस्टिट्युटेड टू दी टू दी अरिल क्रू ना दिस रिॲक्शन इज कॅरिड आउट इन डार्क ॲट ऑर्डिनरी टेम्परेचर एक डार्क रूम असते जिथे डार्क रूम म्हणजे जिथे अजिबा सनलाइट यार नहीं लाइट रहना नहीं अशा डार्क रूम मधे पन टेम्परेचर ऑर्डिनरी आला तरी चलत इन द प्रेजेंस ऑफ लेविस एसिड कैटलिस्ट लाइक फ्लो एफ ई दैट इज आयन एफ ई सी एल थ्री कि एनहाइड्रो सी एल सी एल थ्री है रिएजेंट्स है ओके okay, किटेलिस्ट है तो यूज कराए सी आप एक्जाम्पल घ टॉल्यून इज ब्रोमिनेटेड इन द प्रेझेन्स ऑफ आयन टोल्यून काय करेल टोल्युन म्हणजे काय आधी लक्षात घ्या जेव्हा बेन्झिन रिंगवरती डिरेक्टली सी एच थ्री अटॅच असतं त्या मॉलिक्यूलला त्या पूर्ण कंपाऊंडला नाव आहे टोल्यून ओके लक्षात ठेवा टोल्यून म्हणजे काय सो द टोल्यून इज रिॲक्टेड विथ ब्रोमिन इन द प्रेझेन्स ऑफ डार्क एकतर आपल्याला कळलं आहे डार्क आणि त्यापैकी जो कॅटलिस्ट यूज केला आहे त्यापैकी आपण काय यूज केला आहे आयन यूज केला आहे ई आता तुम्हाला प्रश्न पडेल की मॅडम कॅटलिस्ट तर तीन चार दिलेले आहेत त्यापैकी आयनच यूज करायचं की आपल्याला आप हवं ते कॅटलिस्ट लिहायचं नाही ब्रोमिनसाठी फक्त आयनच यूज केलं जातं एवढं लक्षात ठेवा तुमच्या टेक्स्टबुकच्या बाहेर काही विचारलं जाणार नाही एवढं लक्षात ठेवायचं त्याच्यामुळे हे जे रिॲक्शन्स होत आहेत यू हॅव टू राईट इट टेन ट्वेंटी टाईम्स त्याच्यानंतर तुम्हाला कुठेतरी ते डोक्यात येणार आहे की यू हॅव टू डू दिस थिंग्स कारण का स्ट्रेट फॉरवर्ड प्रश्न क्वेश्चन्स विचारणार नाही की राईट दी हॅलोजन एक्सचेंज किंवा राईट दी इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन नो असे प्रश्न विचारले जाणार नाही थोडेसे ट्रिकी विचारले जाणार आहेत सो so दॅट तुम्हाला हे माहिती असायला पाहिजे फॉर दॅट यू हॅव टू प्रॅक्टिस इट लिहा भरपूर ओके okay. यू टॉलून इज रिॲक्टेड विथ ब्रोमिन इन द प्रेझन्स ऑफ डार्क अँड एफी काय होतं इथे आपल्याला दोन प्रॉडक्ट मिळतात ऑर्थो आणि पॅरा प्रॉडक्ट मिळतो म्हणजे हा जो ब्रोमिन आहे तो ब्रोमिन सेकंड पोझिशनला एकतर लागतो आणि फोर्थ पोझिशनला लागतो ओके आणि एच बी आर हे आपल्याला बाय प्रॉडक्ट मिळतं आता एच बी आर हायड्रोजन कुठून आहे मॅडम तर इथे हायड्रोजन असतोच जो लिहित नाही आपण बेन्झिनमध्ये सी एच सी एच सी एचनी काय झालेलं असतं हे जे बेंझिन रिंग आहे तिथे हायड्रोजन असतोच कार्बन आणि हायड्रोजन कार्बन आणि एक हायड्रोजन असतोच तो हायड्रोजन इथला हायड्रोजन रिप्लेस होतो ब्रोमिनबरोबर ओके आणि उरलेला आणखीन एक ब्रोमीन आहे तो एच बी आर फॉर्म करतो ओके सो एक तर सेकंड पोझिशनला ब्रोमिन लागतं नाही तर फोर्थ पोझिशनला मेटा पोझिशनला लागत नाही ओके इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशनमध्ये ऑर्थो आणि पॅरा ह्या दोन गोष्टी होतात हे माहिती असायला पाहिजे ओके सो ऑर्थो टोल्यून होतं आणि पॅरा ब्रोमो टोल्यून होतो बाय प्रोडक्ट काय येतो एच बी आर ओके आणि त्याने तुम्हाला दोन पॉईंट सांगितलेले आहेत जर समजा ॲरोमॅटिक इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन केलं विथ आयोडीन आयोडीन म्हणजे काय आता समजा टोल्यूनच घेतला प्लस ब्रोमिनच्या ऐवजी आपण आय टू लिहिलं तर ती रिॲक्शन रिव्हर्सिबल होते ओके मग त्याला रिस्पेक्टिव्ह रिएजन यूज करायचं आपण ती रिॲक्शन कशी असते रिव्हर्सिबल असते रिव्हर्सिबल म्हणजे काय की परत प्रॉडक्टचं रिॲक्टंट होऊ शकतं आणि हे आपल्याला नको आहे कारण की आपल्याला प्रॉडक्ट पाहिजे मग प्रॉडक्ट झाला प्रॉडक्ट झाला की लगेच रिॲक्टेड रिॲक्टेंड झाला परत प्रॉडक्ट असं होत राहील त्याच्यामुळे ही रिॲक्शन कशी असते रिव्हर्सिबल असते मग त्याच्यासाठी हे काय करायचं एच एन ओ थ्री हे रिएशन यूज करायचं किंवा एच आय ओ फोर टू रिमूव्ह द एच आय प्रॉडक्ट आता जसं इथे आपल्याला एच बी आर प्रॉडक्ट तयार होतं ते रिव्हर्सिबल प्रोडक्टमध्ये तयारच होत नाही एच बी आर त्याच्यामुळे हे काय होतं सारखं सारखं रि रिव्हर्स रिव्हर्स रिॲक्शन होत राहते आणि एच बी आर किंवा सॉरी एच आय तयार करण्यासाठी एच एन ओ थ्री किंवा एच आय ओ फोर हे रिएक्शन आपल्याला यूज करायचं आहे तिथे स्टॉप होईल ती रिॲक्शन जेव्हा एच आय यूज होईल तिथे स्टॉप होईल रिॲक्शन आणि मग परत ती रिव्हर्स होणार नाही कारण का बाय प्रोडक्ट निघून गेला आणि मग तिथे रिॲक्शन स्टॉप होऊ शकते हे कधी होऊ शकतं जेव्हा आपण आयोडीन यूज करत असो तेव्हा आपल्याला रिएजन कुठला यूज करायला लागतो एच एन ओ थ्री किंवा एच आय ओ फोर क्लिअर ओके समजा फ्लोरिन फ्लोरीन यूज केलं आता प्रोमिन झालं आयोडीन झालं आणि फ्लोरिन फ्लोरीन, फ्लोरीन हे खूप हायली रिॲक्टिव्ह असतं त्याच्यामुळे जेव्हा टॉल्युम किंवा कोणताही कोणताही अरिल ग्रुप घेतला तुम्ही कोणताही अरिल ग्रुप हां बेन्झिनला काही तुम्ही कोणतंही अटॅच करा म्हणजे सी एच थ्री आहे तर इथे सी एच टू okay? सी एच थ्री ओके प्रोपेन घ्या ब्युटेन घ्या काही घ्या असं कोणतंही तुम्ही रिएक्शन यूज केलं तर ते हायली रिॲक्टिव्ह आहे आणि फ्लोरिन कंपाऊंड इज नॉट प्रिपेअर्ड बाय दिस मेथड म्हणजे विथ द हेल्प ऑफ म्हणजे जे आपण आहे इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन ह्यामध्ये फक्त दोन रिॲक्शन्स पॉसिबल आहेत एक विथ ब्रोमिन दोन विथ आयोडिन ओके okay? हे दोनच तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे इलेक्ट्रोफिलेक्स सबस्टिट्यूशनसाठी हे दोनच होतात बरोबर का होत नाही तो रिॲक्टिव्ह असतो आणि त्याच्यामुळे कंपाऊंड तयार होत नाही ओके आणि सेकंड जो होता आयोडीन तयार होतं पण इट इज अ रिव्हर्सिबल रिॲक्शन टू स्टॉप दी रिव्हर्स रिॲक्शन वी हॅव टू यूज दी रिएजंट सचस एच एन ओ थ्री अँड एच आय ओ फोर आणि एच आय प्रॉडक्ट तयार होतं त्याच्यामुळे तिथे ती रिॲक्शन रिव्हर्सिबल होत नाही इरिव्हर्सिबल होते आणि अगदी व्यवस्थित रिॲक्शन कोणासोबत होते तर ब्रोमिनसोबत होते क्लिअर झाला हा पॉईंट ओके वी विल हिअर वी विल स्टॉक